हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही फिफ्थ चॅप्टर आहे ज्याचं नेम आहे 1 मिनिट फूड सेफ्टी, तर तो आपण आज पाहणार आहोत. तर यापूर्वी आपण न्यूट्रिशन नावाचा चॅप्टर पाहिलेला आणि हा जो काही चॅप्टर होता न्यूट्रिशन नावाचा, तर त्यामध्ये आपल्याला न्यूट्रिशन म्हणजे काय, आपल्या बॉडीसाठी फूड का महत्वाचं असतं, या सर्व गोष्टी पाहिलेल्या. हा पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जेव्हा एखादं अन्न ग्रहण करतो, फॉर एक्झाम्पल आहे आपण एखादं फ्रूट खातो, पण ते फ्रूट खात असताना आपण चेक करतो बरोबर की ते फ्रूट व्यवस्थित आहे का, किंवा त्याच्यामध्ये काही स्पॉइलेज आहे का, काही बिघाड आहे का, ते खराब तर झालेलं नाही, तर या सर्व बाबींचा आपण विचार करतो, करेक्ट? आणि त्या सर्व बाबींचा विचार करून आपण त्याची सेफ्टी चेक करू, मगच आपण ते खातो. मग अशाच पद्धतीने लक्षात घ्या, आता हे जे काही फूड सेफ्टी आहे ते आपल्यासाठी का महत्वाची आहे, तर ती खूप महत्वाची आहे यामागचं कारण काय. जर आपण फूड सेफ्टी कन्सिडर केली नाही, फॉर एक्झाम्पल आपण कशाही पद्धतीने उघड्यावरचं अन्न खाल्लं किंवा ज्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढलेले आहेत असं अन्न खाल्लं, तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या हेल्थवरती होतात आणि मग आपली हेल्थ सुद्धा स्पॉइल होऊ शकते. मग फूड सेफ्टी काय असते, ती कशा पद्धतीने आपण सेफली फूडचं जे काही काय असेल, क्वालिटी असेल, क्वांटिटी असेल, ती प्रिझर्व करायला हवी, या सर्व बाबी आपण आज आजच्या आपला जो काही हा फिफ्थ चॅप्टर आहे ज्याचं नेम आहे फूड सेफ्टी, त्यामध्ये पाहणार आहोत. यू कॅन सी हियर, तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आता हे जे काही रोटन टोमॅटोज आहेत, म्हणजे सडलेले टोमॅटो आहे, मीट आहे, ब्रेड आहे किंवा मग ऑरेंज आहे, तर हे काय आहे, तर खराब झालेलं आहे. असे पदार्थ, असे फ्रुट्स जर आपण खाल्ले तर काय होईल मग, तर त्याचं जे काही बॅड इफेक्ट्स असतील ते आपल्या बॉडीवरती लगेचच आपल्याला पाहायला मिळतात. लगेच म्हणजे इव्हन 1-2 तासामध्ये नव्हे, तर 2 ते 3 दिवसामध्ये तर आपल्याला सहज त्याने पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने कशा पद्धतीने आपण फूड सेफ्टी घ्यायला हवी, कशा पद्धतीचं अन्न खायला हवं, क्वालिटेटिव्ह फूड सेफ्टी काय असते, क्वांटिटेटिव्ह फूड सेफ्टी काय असते, या सर्व बाबी आपण आज पाहणार आहोत. आता लक्षात घ्या, हा जो काही चॅप्टर आहे छोटासा चॅप्टर आहे, पण आपण त्याचे तुमच्या समजून तुमच्या तुम्हाला समजावं किंवा तुमचं कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी त्याचे 2 पार्ट्स केलेले आहेत. त्यापैकी पहिल्या पार्ट मध्ये आपण जो काही इम्पॉर्टंट त्याचे इंट्रोडक्शन असेल तो इंट्रोडक्शन, फूड स्पॉइलेज असेल, फूड वेस्टेज असेल, तर या सर्व गोष्टी आपण आज पाहणार आहोत. ओके, तर चला सुरुवात करूया आपण आजच्या भागाला. तर यामध्ये आज वी नो फूड इज आवर नीड, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. काय ठाऊक आहे, की अन्न ही आपली काय आहे, तर आपली गरज आहे. तर ती का गरज आहे हेही आपल्याला ठाऊक आहे. तर बऱ्याच वेळेला आपण अन्न नाही ग्रहण केलं तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावरती होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आपल्याला चक्कर येते किंवा मग काय होतं, वीकनेस जाणवतो, अंगामध्ये एनर्जी नसते काम करण्यासाठी काहीही. त्यानंतर सेकंड पॉइंट, वी हॅव टू कन्झ्युम फूड टू गेन एनर्जी. तर एनर्जी मिळवण्यासाठी आपल्याला अन्न ग्रहण करावं लागतं, न्यूट्रिशन मिळवण्यासाठी आपल्याला अन्न खावं लागतं. त्यानंतर आहे, समटाइम्स वी ईट कंटॅमिनेटेड फूड विच अफेक्ट्स अवर हेल्थ. तर काही वेळेला आपण काय करतो, कंटॅमिनेटेड फूड खातो, राईट? तर ते जे काही कंटॅमिनेटेड फूड असतं, 1 मिनिट गाईज, तर जे काही कंटॅमिनेटेड फूड असतं त्याचे सुद्धा विपरीत परिणाम आपल्याला आपल्या बॉडीवरती पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, बऱ्याच वेळेला जे काही खराब झालेलं अन्न असेल ते अन्न आपण खातो आणि मग ते अन्न खाल्ल्यामुळेच आपली जी काही हेल्थ असेल तर ती हेल्थ खराब होते आणि त्यानंतर मग आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने काय करावं लागतं, तर डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा लागतो, त्यांच्या सल्ल्याने आपल्याला जे काही आपले ट्रीटमेंट असेल त्या संदर्भातली ती करावी लागते. त्यानंतर पुढचा मुद्दा लक्षात घ्या, सम टाइम्स वी ईट कंटॅमिनेटेड फूड विच अफेक्ट्स आवर हेल्थ, हा मुद्दा आपण पाहिलेला. त्यानंतर नेक्स्ट आहे, सो वी हॅव टू मेंटेन फूड सेफ्टी, आणि त्यामुळेच आपण काय करायला हवं, जी काही फूड सेफ्टी आहे ती आपण मेंटेन करायला हवी. आपण जर फूड सेफ्टी मेंटेन नाही केली तर लगेचच त्याचे जे काही बॅड इफेक्ट्स असतील, ऍडव्हर्स इफेक्ट असतील, ते आपल्या हेल्थवरती सहजतेने पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या, यू कॅन सी हियर व्हॉट इज फूड, फूड काय असतं, मग त्यामध्ये हेल्दी डाएट जे काही असेल तुम्हाला या ठिकाणी या चित्रात पाहायला मिळेल. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत, दॅट इज, तर हे तुम्हाला चित्र दिसतंय, तर या चित्राचं तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येतं, 1 मिनिट, ओके, नाव सी, याचं ऑब्झर्वेशन करा. याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुमचं काय लक्षात येईल, तर आपल्या लक्षात येतं की
जी काही फूड सेफ्टी आहे ती कशा म्हणजे त्याचं जे काही विध्वंस आहे अन्नाचं, अन्नाची नासाडी कशा पद्धतीने होते. फॉर एक्झाम्पल आपण घरामध्ये अन्न स्टोअर करतो बरोबर, मग ते अन्न स्टोअर करण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत चुकीची झाली, ती पद्धत चुकली तरी सुद्धा आपल्याकडे अन्नाची नासाडी होते. किंवा मग आपण काय करतो, आपण बऱ्याच वेळेला बाहेरचं अन्न खातो, स्ट्रीट फूड खातो. ऑब्व्हियसली तुम्ही काय मी काय सर्वजण आपण स्ट्रीट फूड खातो, जंक फूड खातो. इन दॅट केस ऑल्सो आपण चेक नाही करत की ज्या व्यक्तीने ते जे काही फूड बनवलेलं आहे ते किती हायजिनिकली बनवलेलं आहे. बऱ्याच वेळेला तर आपण बाहेर मोस्टली आपल्याकडे आपले आवडते माउथ वॉटरिंग पदार्थ, आपण आपल्या फॅमिली सोबत गेलो किंवा आपल्या फ्रेंड सोबत बाहेर गेलो तर मोस्टली आपण काय करतो, वडापाव असेल, पाणीपुरी असेल, असे जे काही माउथ वॉटरिंग सबस्टन्सेस असतात, पदार्थ असतात, ते आपण कन्झ्युम करतो. पण आपण चेक नाही करत की ज्या व्यक्तीने ते बनवलेलं आहे ते किती हायजेनिकली बनवलेलं आहे. बऱ्याच वेळेला जे काही स्टॉल असतात, फूड स्टॉल्स असतील किंवा मग जे काही त्याचे शॉप्स असतील, तर त्यामध्ये काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं वडापावचं स्टॉल आहे. ओके, मी असं नाही म्हणत आहे की सर्वच्या सर्व जे काही विक्रेते असतात तर ते अशा पद्धतीने करतात, पण काही विक्रेते करतात त्यांचं त्यामुळे सुद्धा जे काही फूड सेफ्टी आहे ती लक्षात घ्यायला हवी, हे यातून निष्पन्न होतं. तर एक्झाम्पल लक्षात घ्या, काही स्टॉलर्स काय करतात तर जे काही तेल असतं, फॉर एक्झाम्पल वडा तळण्यासाठी जे काही तेल लागतं, तर ते जे काही तेल आहे ते परत 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 रिपीटेडली जवळपास बऱ्याच वेळेला ते वापरतात. मग त्या तेलामधली जी काही न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते ती टोटली काय होते, गॉन होऊन जाते. ते तेल अगदी काय होतं तर खराब बनतं, वेस्ट बनतं, तरी सुद्धा त्याचा वापर केला जातो. आणि ते जर तेल आपल्या बॉडीमध्ये गेलं, आपण जर ते तो वडा ईट केला तो आपल्या बॉडीमध्ये गेलं, तर त्याचे ऑब्व्हियसली जे काही बॅड इफेक्ट्स असतील ते आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर फक्त मग आता जंक फूडच्याच बाबतीत असं होतं का, नाही. तर जंक फूडच्या बाबतीतच नव्हे तर फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, तर आपण काय करतो, मार्केटमध्ये जातो त्या फ्रुट सेलरला किंवा व्हेजिटेबल सेलरला काय म्हणतो की मला 1 किलो ऍपल द्या, 1 किलो काय, 1 किलो ग्रेप्स द्या असं सांगतो. किंवा मग बनाना घेत असेल तर 1 डझन बनाना द्या असं म्हणतो. आपण चेक नाही करत की जे काही बनाना आहेत किंवा जे काही ऍपल आहेत ते व्यवस्थित आहेत का. तशाच पद्धतीने त्यांना हवं तसे ते पॅक करतात, कारण त्यांना त्यांची काय करायची असते, विक्री करायची असते. ओके, तर ते पॅक करून देतात, तसंच आपण घेतो आणि घरी घेऊन येतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही कंटॅमिनेशन असतात, काही ब्लॅकेज झालेला भाग असतो, काही ठिकाणी थोडासा म्हणजे ब्लॅकेज झालेला असेल, थोडेसे मऊ झालेले फ्रुट्स असतात. तर या सर्व गोष्टी सुद्धा फूड सेफ्टीमध्ये येतात, जो की आपण प्रिकॉशियसली म्हणजे अगदी काळजीपूर्वक ते व्यवस्थितपणे पाहायला हवे. त्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या, दॅट इज नेक्स्ट काय आहे, तर फूड स्टोरेज करत असताना काय होतं, तर बऱ्याच वेळेला त्याचं स्टोरेज डॅम्प प्लेसेसमध्ये किंवा मॉइश्चर असलेल्या प्लेसेसमध्ये केलं जातं, ज्यामुळे त्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढतात आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती अल्गी जमा व्हायला सुरुवात होते. त्यानंतर सेकेंडली लक्षात घ्या, फूड स्पॉइलेज. व्हॉट इज फूड स्पॉइलेज? पहिला पॉइंट, फूड स्पॉइलेज इज द प्रोसेस इन विच द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ फूड गेट डिक्रीज बाय फिजिकल, नॅचरल और बायोलॉजिकल फॅक्टर्स. आता फूड स्पॉइलेजची जी काही डेफिनेशन आहे ती तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली नाहीये, तरी सुद्धा मी तुमच्या समजण्यासाठी ही डेफिनेशन तयार करून दिलेली आहे. तर फूड स्पॉइलेज म्हणजे काय, लक्षात घ्या, एक अशी प्रक्रिया ज्यामध्ये काय होतं तर त्या अन्नाची, सॉरी गाईज, तर त्या अन्नाची न्यूट्रिशनल व्हॅल्यू असेल किंवा मग फिजिकल, तर ती वेगवेगळ्या वेनी काय होते, तर वेगवेगळ्या वेनी डिक्रीज केली जाते. फॉर एक्झाम्पल फिजिकली असेल म्हणजे त्याचे टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं त्या केसमध्ये असेल, किंवा मग बऱ्याच वेळेला काय होतं तर बऱ्याच वेळेला बायोलॉजिकल म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्रीज झाले तर ऑलरेडी मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्रीज झाल्यामुळे ते जे काही फूड आहे ते काय होईल, खराब होऊन जाईल. त्याच पद्धतीने नॅचरली, नॅचरली म्हणजे काय तर निसर्गत सुद्धा त्याच्यामध्ये बरेचसे बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, बरोबर. तर अशा पद्धतीने जे काही फूड स्पॉइलेज आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे लक्षात घ्या पुढचा मुद्दा की फूड स्पॉइलेजमुळे काय होतं, जी काही न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ती डिक्रीज होते. त्यानंतर फूड स्पॉइलेज डिक्रीजेस द क्वालिटी ऑफ फूड, फूडची जी काही क्वालिटी आहे ती सुद्धा त्याच्यामुळे डिक्रीज होते. तर वी कॅन सी हियर जे काही ब्रेड आहे तर त्याच्यावरती बुरशी येते,
ओ 1 मिनिट, ओके. यू कॅन सी ना, तर जे काही ब्रेड आहेत किंवा मग फ्रुट्स आहेत, फक्त ब्रेड फ्रुट्स किंवा मग व्हेजिटेबल्स यांच्यामध्ये जसं फूड स्पॉइलेज होतं का, नाही. तर मीठ, मटन, चिकन, जे काही शॉप्स असतात तर त्या ठिकाणी सुद्धा काय होतं, बऱ्याच वेळेला जे काही शॉपकीपर्स आहेत ते यस्टरडेला किंवा पूर्वीच्या दिवशी कट करण्यात आलेलं जे काही मटन असेल, चिकन असेल, फिश असेल, ते तुम्हाला विदाउट जे काहीच त्याचं चेकिंग न करता तशाच पद्धतीने तुम्हाला सेल करतात. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो, फॅक्टर्स रेस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज. आता फूड स्पॉइलेज होण्यासाठी कोणते कोणते घटक कारणीभूत असतात? पहिला मुद्दा, समटाइम्स फ्रुट्स और देअर स्किन्स टर्न ब्लॅक. काही वेळेला काय होतं, तर जे काही फ्रुट्स असतात त्यांची जे काही स्किन आहे तर ती स्किन काय होते, ब्लॅक होते. तर जे काही फूड स्टफ आहे तर त्याच्यातून घाण वास यायला सुरुवात होते. बऱ्याच वेळेला तर आपल्या घरामध्ये आपण बऱ्याचशा भाज्या बनवतो, बरेचसे पदार्थ बनवतो आणि एका स्पेसिफिक टायमिंग नंतर काय होतं, तर ते खराब होतं. आपण म्हणतो की ते खराब झालेलं आहे टाकून दे, बरोबर. तर त्याचं बॅड असं ऑर्डर यायला सुरुवात होते. त्यानंतर, सच फूड स्टफ आर नॉट सुटेबल फॉर अस टू इट समटाइम्स. नॅचरली अवेलेबल फूड मटेरियल्स आर स्पॉइल्ड बाय रॉंग हँडलिंग ऍज वेन दे आर ओव्हरकुक्ड ऑर इम्प्रॉपरली स्टोर्ड से इन अ डॅम्प प्लेस. तर बऱ्याच वेळेला जे काही असं खराब झालेलं अन्न असतं ते आपल्या खाण्यासाठी योग्य नसतं, खाण्यायोग्य नसतं. तर बऱ्याच वेळेला नॅचरली अवेलेबल होणारं जे काही फूड मटेरियल आहे तर ते सुद्धा त्याची मिस हँडलिंग झाल्यामुळे, रॉंग हँडलिंग झाल्यामुळे सुद्धा काय होतं, किंवा मग ओव्हर कुकिंग केल्यामुळे, त्याची इम्प्रॉपरली स्टोअर केल्यामुळे किंवा डॅम्प प्लेसेसमध्ये स्टोअर केल्यामुळे काय होतं, तर त्या ठिकाणी त्याचं जे काही काय असेल तर त्या ठिकाणी जे काही फूड स्पॉइलेज आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल, आपण जर काय केलं तर आपले हात, समजा आपण शरबत बनवलं आणि ते शरबताचे हात घेऊन आपण दुधाला हात लावला, तर तो जो काही दूध आहे तो दूध काय होतं, खराब होतं, बरोबर. आपली आई म्हणते पहा की बहुतेक दह्याचा किंवा ताकाचा हात लागला असावा म्हणून दूध आज खराब झालं, किंवा मग काय वापरला जातो तो शब्द, की दूध नासलं हा शब्द वापरला जातो, बरोबर. तर अशा पद्धतीने त्याचं मिस हँडलिंग झाल्यावर सुद्धा काय होतं, जे काही फूड स्टफ्स आहेत ते खराब होतात. त्यानंतर लक्षात घ्या, इन सच केसेस द क्वालिटी ऑफ द फूड मटेरियल्स डेटोरेटेड, सॉरी डेटेरिओटेट्स. तर अशा केसेसमध्ये काय होतं, तर ती फूडची जी काही क्वालिटी आहे तर ती क्वालिटी सुद्धा काय होते, खालावते. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला त्याची मिस हँडलिंग करतो आणि त्या मिस हँडलिंगमुळेच काय होतं, त्याची जी काही क्वालिटी आहे ती कमी होते, डिक्रीज होते. दे मे ऑल्सो बी स्पॉइल ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. आता काय होतं, तर बऱ्याचशा ठिकाणी फॉर एक्झाम्पल, आता बरेच जण हाय सिटीजला असतात तर त्यांच्या ठिकाणी आपल्याला फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स सहजली अवेलेबल होत नाही, कारण ॲग्रिकल्चरचं जे काही प्रमाण आहे त्या ठिकाणी कमी असतं. मग रुरल भागातून, खेडेपाड्यातून काय केलं जातं, तर ते फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्सचे ट्रान्सपोर्टेशन सिटी लेवलपर्यंत केली जाते. आणि त्या केसमध्ये ते ट्रान्सपोर्टेशन दरम्यान हीटमुळे म्हणा, टेम्परेचरमुळे म्हणा, रेनमुळे, तर या सर्व गोष्टींमुळे त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनच्या दरम्यान सुद्धा काय होतं, स्पॉइलेज होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे, वी कॅन सी हियर द फूड स्टफ वी कंझ्युम वेदर ऑफ ॲनिमल्स ऑर प्लांट सोर्स मस्ट बी ऑफ द बेस्ट क्वालिटी, अदरवाइज वी मे फॉल प्रे टू डिसीज ऑर इलनेस. फूड इज सेड टू बी स्पॉइल इफ देअर इज चेंज इन इट्स कलर, ऑर्डर, टेक्स्चर, क्वालिटी, टेस्ट अँड देअर इज अ लॉस ऑफ इट्स न्यूट्रियंट कॉन्टेंट. मग आपण जे काही अन्न खात आहोत, कंझ्युम करत आहोत, ओके, तर जे काही अन्न असेल तर ते ॲनिमल पासून मिळवलेलं असेल किंवा मग प्लांट पासून मिळवलेलं असेल, तर त्याच्या जी काही क्वालिटी असेल तर ती बेस्ट क्वालिटी असायला हवी. अदरवाइज काय होतं, तर आपण जे काही आजार असतील तर त्यांना बळी पडतो. तर एखादं अन्न खराब झालं आपण असं कधी म्हणतो, तर ज्या वेळेला त्या अन्नाचा कलर बदलतो, त्याचा वास बदलतो, त्याचं टेक्स्चर बदलतं, त्याची क्वालिटी बदलते, त्याची टेस्ट बदलते. आता ह्या चार बाबी जर सॉरी या पाच बाबी जर बदलल्या गेल्या तर समजून जा की जे काही फूड आहे ते काय झालेलं, स्पॉइल झालेलं आहे अँड देअर इज अ लॉस ऑफ इट्स न्यूट्रियंट कॉन्टेंट. एवढंच नाही तर त्याचा जो काही न्यूट्रियंट कॉन्टेंट असतो त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता ऑब्झर्वेशन आणि डिस्कस साठी आपल्याला काहीतरी दिलेलं आहे, लक्षात घ्या, ओके.
ऑन द डे आउट विद आवर फ्रेंड्स एंड और फैमिली वी एंजॉय माउथ वाटरिंग डिशेस लाइक पानी पूरी, शेव पूरी, पाव भाजी, वड़ा पाव, पिज्जा, बर्गर. बट हैव यू एवर गिवन अ थॉट टू हाउ और वेर दे मेड, वेर दे डिस्प्लेड एंड सर्व हाइजीनिकली? What was the source of water used for preparing them? Discuss all these matters with your science teacher. आपण काय करतो, आता हा ऑब्झर्वेशन अँड डिस्कशनचा पार्ट आहे, सो वी विल ऑब्झर्व इट, वी विल डिस्कस इट गाईज. ओके, सी हियर, तर आपण आपल्या फॅमिली सोबत किंवा आपल्या फ्रेंड सोबत बऱ्याच वेळेला बाहेर जातो, आणि जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेला आपण काय करतो की त्यावेळेला आपण माउथ वॉटरिंग म्हणजे तोंडाला पाणी आणणारे जे काही पदार्थ असतात, फॉर एक्झाम्पल आपले फेवरेट कोणते कोणते, शेवपुरी, पाणीपुरी, पावभाजी, वडापाव, पिझ्झा, बर्गर असेल, इवन कचोडी आहे, असे समोसा आहे, असे बरेचसे पदार्थ माउथ वॉटरिंग असतात. म्हणजे त्यांचं नाव घेतलं ना तरी सुद्धा आपल्या तोंडाला पाणी सुटतं, राईट? तर तुमच्या सुद्धा बऱ्याच जणांच्या तोंडाला आता पाणी सुटलेलं असावं. तर असे माउथ वॉटरिंग जे काही पदार्थ असतात ते आपण खातो, ईट करतो, पण आपण त्यामागे वापरण्यात आले जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, आपण एखाद्या स्टॉलमध्ये गेले आहोत ज्या ठिकाणी वडापाव काय केला जातो, विकला जातो. ओके, मग तो वडापाव बनवण्यासाठी किंवा तो वडा बनवण्यासाठी कशा पद्धतीचं वॉटर यूज करण्यात आलेलं आहे, इवन ते जे काही ऑइल आहे ते त्यांनी यापूर्वी किती वेळेला वापरलेलं आहे, ते हायजेनिकली सर्व करत आहेत का, या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतो का? तर त्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेत नाही. तर या सर्व गोष्टी आपण ॲज अ फूड सेफ्टी काय करायला हव्यात, लक्षात घ्यायला हव्यात. त्यानंतर पुढचा मुद्दा लक्षात घ्या की फक्त आता जंक फूड मध्येच स्पॉयलेज होतं का, तर नाही. तर फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मध्ये सुद्धा काय होतं, बऱ्याच वेळेला स्पॉयलेज होतं. तुम्ही म्हणाल, मॅम ठीक आहे, आपण जंक फूड मध्ये स्पॉयलेज होतं किंवा मग आपण जे काही पदार्थ कुक करतो त्याच्यामध्ये स्पॉयलेज होतं हे ऐकलं होतं, पण फूड किंवा व्हेजिटेबल्स खराब होतात कशा पद्धतीने होतात हे नाही ऐकलं. आय विल एक्सप्लेन इट. ओके, सी हियर, व्हेरियस काइंड्स ऑफ चेंजेस ऑकर इन फूड मटेरियल्स. फूड मटेरियल्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस होतात. फॉर एक्झाम्पल, फ्रुट्स टर्न ब्लॅक और चेंज टेस्ट, मीट बिकम्स सोर और पनीर बिकम्स रॅन्सिड. ऑल दीज चेंजेस ऑकर ड्यू टू फॅक्टर्स विद इन द फूड मटेरियल्स. तर काय होतं, बऱ्याच वेळेला जे काही काय फूड मटेरियल आहे तर ते चेंज होतात. उदाहरणामध्ये जे काही फ्रूट आहे तर त्यांची टेस्ट बदलते किंवा त्यांची जी काही स्किन आहे ती काय होते तर अशा पद्धतीने ब्लॅकिश बनून जाते. मग जे काही मीट असेल, मीट म्हणजे काय तर मटन, तर ते सुद्धा काय होतं, मटन, चिकन, नॉनव्हेज जे काही असेल तर ते आंबट होतं. आपण जर शेंगदाण्याचा विचार केला, इफ वी विल थिंक अबाउट पीनट, इट विल बिकम रॅन्सिड. रॅन्सिड म्हणजे काय तर ज्याला आपण खवटपणा म्हणतो. ऑल दीज चेंजेस ऑकर ड्यू टू फॅक्टर्स विद इन द फूड मटेरियल्स. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, ओफन फूड ग्रेन्स एक्सेट्रा प्रोड्यूस्ड इन फार्म्स आर डॅमेज ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक इम्प्रॉपर हँडलिंग, इम्प्रॉपर स्टोरेज, इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन एक्सेट्रा. सम फूड स्टफ्स लाईक मीट अँड मिल्क आर आयदर ॲसिडिक ऑर अल्कलाईन, दे मे गेट स्पॉइल्ड ड्यू टू केमिकल रिॲक्शन ऑर ऑन कॉन्टॅक्ट विथ मेटल्स. तर बऱ्याच वेळेला काय होतं, इम्प्रॉपर स्टोरेज असेल, त्याचं स्टोरेज व्यवस्थितपणे नसेल, इम्प्रॉपर हँडलिंग असेल, इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन असेल, तर अशा केसमध्ये सुद्धा जे काही फूड ग्रेन्स आहेत, धान्य आहेत किंवा फ्रुट्स व्हेजिटेबल्स असतील ते सुद्धा काय होऊन जातात तर स्पॉइल होऊन जातात. त्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या, सम फूड स्टफ्स लाईक मीट अँड मिल्क आर आयदर ॲसिडिक ऑर अल्कलाईन. तर काही फूड स्टफ हे काय असतात, काय नॉनव्हेज असेल किंवा मिल्क असेल, ते एकतर ऍसिडिक असतात किंवा मग अल्कलाईन असतात. तर एक त्यांच्यासोबत जर एखादी केमिकल रिॲक्शन झाली तर ते लगेच स्पॉइल होतात. इवन एखाद्या मेटलच्या सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये ते जर ते गेले तर तरी सुद्धा त्यांच्यामध्ये स्पॉइलेज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. समटाईम्स फूड स्टफ्स मे स्पॉइल ड्यू टू कंटॅमिनेशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर इन्सेक्ट्स फ्रॉम द सराउंडिंग एअर, वॉटर ऑर सॉइल. एवढ्याच नव्हे तर काही वेळेला काय होतं, जे काही फूड स्टफ्स आहेत तर ते मायक्रो ऑर्गॅनिझमचं कंटॅमिनेशन असेल, इन्सेक्टचं कंटॅमिनेशन असेल किंवा मग एअर, वॉटर आणि सॉइल, तर या तिघांवरचा जो काही इफेक्ट असेल तर त्यामुळे सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतं.
ओके, कैन यू गिव सम अदर एग्जांपल्स ऑफ फैक्टर्स दैट कॉजेस स्पॉइलेज ऑफ फूड? तर स्पॉइलेज ऑफ फूड होण्यामागे जे काही अदर रीजन्स असतात, काही एग्जांपल्स असतात, ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात का? थिंक अबाउट इट अँड कमेंट मी फास्टली. ओके गाईज, त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत, दॅट इज व्हॉट इज मीन बाय फूड वेस्टेज. फूड वेस्टेज काय असतो? 1 मिनिट. विथ द हेल्प ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडिया हॅज शोन ग्रेट प्रोग्रेस. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये काय झालेली आहे? भारताने बरीव कामगिरी केलेली आहे, राईट? तर त्यामध्ये तर भारतानं काय केली? ग्रेट प्रोग्रेस दाखवली, खूप मोठ्या प्रमाणात आपण प्रगती केली. कशामध्ये? इन द प्रोडक्शन ऑफ व्हेरियस फूड स्टफ्स लाईक सिरियल्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फिश ऍज वेल ऍज मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. तर आपण मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स वाढ झाली, इन्क्रीज झाली, त्याच पद्धतीने काय काय झालं? सी हियर, विथ द हेल्प ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडिया शोन ग्रेट प्रोग्रेस. तर आपण मोठ्या प्रमाणात प्रगती झाली दाखवली. कशामध्ये? प्रोडक्शन ऑफ, कशाचे प्रोडक्शन? फूडस्टफ्स आहेत, सिरियल्स म्हणजे डाळी, फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, फिश आहेत, त्याचबरोबर मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट आहेत, याच्यामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन दाखवलेलं आहे. त्यानंतर इवन सो मेनी पीपल इन आवर कंट्री अँड ऑल ओव्हर द वर्ल्ड फेस द प्रॉब्लेम ऑफ हंगर. तर एवढं सर्व असताना सुद्धा आज जगभरामध्ये बरेचसे देश काय करतात, तर बऱ्याचशा देशांमध्ये आजही भुकेचे बळी जातात. तर त्यांच्यापैकीच एक देश म्हणजे आपला भारत. आज सुद्धा भारतामध्ये भुकेमुळे बरेचसे लोकांचा मृत्यू होतो किंवा ते भुकेला सामोरं जातात. मेनी डू नॉट गेट इवन 1 मील अ डे. Hence, it is our duty to prevent wastage of food wherever it takes place. तर बऱ्याच जणांना एक वेळचं अन्न सुद्धा मिळत नाही, मग हे आपलं कर्तव्य आहे, आपलं ड्युटी आहे की आपण काय करायला हवं, जे काही वेस्टेज ऑफ फूड आहे तर ते आपण प्रिव्हेंट करायला हवं. जेव्हा जेव्हा गरज असेल त्या त्या वेळेला आपण वेस्टेज ऑफ फूड स्टॉप करायला हवं. तर आपण असे बरेचसे लोक पाहतो जे की काय करतात, फॉर एक्झाम्पल एखादं फंक्शन असेल, एखादं मॅरेज असेल, एखादं लग्न असेल, तर त्या लग्नामध्ये गेल्यानंतर त्यांना हवं तेवढं अन्न न घेता ते काय करतात, एक्स्ट्रा जास्तीचं अन्न घेतात आणि मग ते न खाता अशा पद्धतीने टाकून देतात. पण जर आपण विचार केला तर असंच एक समजा 200 लोकांनी अशा पद्धतीने वेस्ट केलं फूड, तर त्यामध्ये किती लोकांची पोट भरली असते हा विचार आपण कधी करतच नाही. या उलट आपण काय करतो, आपल्याला हवं तेवढं आपल्या गरजेनुसार आपण अन्न घेतो आणि आपल्याला नको असलं की आपण ते फेकून देतो. बट ते करणं किती प्रमाणात योग्य आहे, कारण बऱ्याचशा लोकांना एक वेळचं जेवण सुद्धा भेटत नाही आणि आपण मात्र अशा पद्धतीने फूड वेस्ट करतो, तर हे चुकीचं आहे. हा तर आय ऍग्री दॅट की जेव्हा आपण लहान असतो, मी जेव्हा लहान होते म्हणजे ऑफकोर्स 5th 6th पर्यंत, तर त्या वेळेला मी सुद्धा असंच करायचे की ज्या पद्धतीने लहान मुलं करतात की मला हे नाही ते नाही, मला हे सर्व पाहिजे, आपण सर्व प्लेटात घेतो, आपल्याला जेवढं खाऊ वाटलं जेवढं खायचं असेल तेवढं खायचं आणि बाकीचं जे काही असेल तर ते टाकून द्यायचं, तसं मीही करायचे. पण जेव्हा मला समजलं की फूड वेस्टेज इज नॉट अ गुड थिंग, फूड वेस्टेज ही गुड थिंग नाहीये, किंवा मग फूड वेस्टेज केल्यामुळं काय होतं, अन्नाची नासाडी होते, किंवा मग आपल्या आपल्यासारख्या आपल्या वयाच्या बऱ्याचशा मुलांना अन्न मिळत नाही, तर तेव्हापासून मात्र जे काही फूड वेस्टेज असेल ते टोटली काय काय झालेलं, कमी झालेलं. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा की कमीत कमी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही फूड वेस्टेज प्रिव्हेंट कराल. ओके, सो फ्रेंड्स, तुम्हाला समजलं असावं फूड वेस्टेज काय असतं. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड म्हणजे काय, लक्षात घ्या. रॉंग मेथड्स ऑफ फार्मिंग लाईक हँड सोविंग ऑफ सीड्स, इनॅडिक्वेट थ्रेशिंग, इम्प्रॉपर स्टोरेज अँड रॉंग मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. तर काय होतं, बऱ्याच वेळेला काय आपण काय करतो तर चुकीची पद्धत वापरतो पेरणीसाठी, कापणीसाठी, त्याचं इम्प्रॉपर स्टोरेज करतो, त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी सुद्धा काय करतो तर आपण चुकीची मेथड वापरतो आणि यामुळे काय होतं तर क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड होतं. बिसाइड्स दॅट, मच फूड इज वेस्ट ऍज अ रिझल्ट ऑफ द कस्टम ऑफ ऑफरिंग अँड सर्विंग टू मच फूड टू गेस्ट ऍज ट्रॅडिशनल फीड्स ऑर बँकेट्स. तर एवढेच नाही, याचा परिणाम म्हणून काय झालं तर जे काही कस्टम्स असतात, रूढी परंपरा असतात, आपण काय करतो एखादं रिलेशन आपले जे काही नातेवाईक असतात, रिलेटिव्ह असतात, त्यांच्याकडे गेलो आपण
की मग त्यांना आपण बरेचसे फूड स्टफ्स ऑफर करतो, किंवा मग ते जर आपल्या घरी आले तर त्यांना त्यांना गरज नसताना सुद्धा आपण त्यांना सर्व करतो खूप मोठ्या प्रमाणात अन्न. तर या सर्व गोष्टींमुळे क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड होतं. त्याच पद्धतीने हॅड इट नॉट बीन वेस्ट ऑल दिस फूड कुड हॅव मेड द नीड ऑफ मेनी ऑदर्स. तर आपण अशा पद्धतीने अन्न वेस्ट न करता ज्यांना खरंच या अन्नाची गरज आहे त्यांना दिलं तर इट विल बी व्हेरी नाईस और इट विल बी व्हेरी बेटर. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे पुढचा मुद्दा आणि या पार्ट मधला शेवटचा मुद्दा, दॅट इज क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय लक्षात घ्या, युझिंग रॉंग मेथड्स ऑफ प्रोटेक्टिंग फूड, एक्सेसिव्ह यूज ऑफ फूड प्रिझर्वेशन, ओव्हर कुकिंग, वॉशिंग द वेजिटेबल्स आफ्टर कटिंग देम, मिस हँडलिंग ऑफ फ्रूट्स लाईक ग्रेप्स अँड मँगोज, मिस कॅल्क्युलेशन ऑफ द टाइम रिक्वायर्ड टू ट्रान्सपोर्ट फूड फ्रॉम प्रोसिजर्स टू कन्झ्युमर्स आर सम ऑफ द कॉजेस ऑफ क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. तर एखादे जे काही क्वालिटी आहे एखाद्या फूडची, तर ते काय होतं, तर त्याचं वेस्टेज करणं असेल तर ते वेस्टेज कशा पद्धतीने केलं जातं लक्षात घ्या. रॉंग मेथड असतात बऱ्याच वेळेला प्रोटेक्टिंग फूड प्रोटेक्टिंगच्या, एक्सेसिव्ह प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरणं कशासाठी, त्यांना प्रिझर्व करण्यासाठी, ओव्हर कुकिंग आहेच, ओव्हर कुकिंग करणं, किंवा मग काय बऱ्याच वेळेला वेजिटेबल्स कट करून ते वॉश करणं, तसं केल्यानंतर त्याच्यामधले जे काही मिनरल्स असतात किंवा विटॅमिन्स असतात ते काय होतात, तर ते वॉटर सोबत रिमूव्ह केले जातात, निघून जातात. मग मिसहँडलिंग असेल फ्रुट्स, फॉर एक्झाम्पल ग्रेप्स किंवा मग मँगोजचं, किंवा ट्रान्सपोर्टेशनचा जो काही टाइम असेल तर त्याचं मिस कॅल्क्युलेशन असेल, प्रोड्युसर पासून कन्झ्युमर पर्यंत जाण्यासाठी जो काही वेळ असेल, तर त्याच्यामध्ये या सर्व कारणांमुळे क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड होतं. तर आजच्या भागामध्ये, आजच्या या पार्ट मध्ये आपण काय काय पाहिलं एकदा रिवाईव्ह करूया. की आपण सुरुवातीला पाहिलं व्हॉट इज द नीड ऑफ फूड, फूडची गरज काय, त्यानंतर व्हॉट इज फूड स्पॉयलेज, त्यानंतर फूड वेस्टेज, मग आपण पाहिलं क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ सॉरी क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, आणि लास्टली आपण पाहिलं क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. तर अशा पद्धतीने आपला जो काही फर्स्ट पार्ट आहे या चॅप्टरचा हा या ठिकाणी संपवतो. अशाच पद्धतीने सेकंड पार्ट पहा, त्यामध्ये आता यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर लगेच कमेंट करा, किंवा मग तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती सुद्धा मेसेजच्या स्वरूपात सर्व डाऊट्स विचारू शकता. ओके फ्रेंड्स, सो वी विल स्टॉप हियर, वी विल मीट अगेन इन द नेक्स्ट सेशन. बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.